ते अहंकारीचे नाव मोरी. ही आईचे स्वरतेंतली बोव अपुरबायची उतरां. बारीस नाजुकायन ही अहंकार कोण म्हणले लूक स्वार्थकारान सांगले. स्वार्थेंतास तीन पावटी ती अहंकार म्हणली गजल स्वार्थकारान दमून सांगली. मोरयेचे आपोवणे आणि मिसांव आणि जेजूचे आपोवणे आणि मिसांव आईचे स्वार्थेंत दांबून चेपून भरल्या. मनशा दिश्टीन असाध्य दिसची एक गजल देवान साध्य केली. देखून आईची स्वार्था हे दैवीक नदरेंतल्यान मात्र समजूंक साध जाता. देवान मोरयेक आपल्या दूताक दाण ती देवाचे कृपेन भरलेली आणि तिचेर देवान आपली दया दाखयल्या म्हणलो संदेश दिलो. हातून मोरयेक देवान एका केरीत मिसावा खातीर विसली म्हणले आमकां कळीत जाता. गर्भेस्त जावन प्रसूत जावन जल्मल्या भुरग्याक जेजू म्हूण नांव दिवचे मिसांव ते, आवय जावचे मिसांव ते. विशेष हे की तिचे तावन जल्मोवच्या भुरग्याक परमोन्नताचो पूत, भाग्यवंत आणि देवाचो पूत म्हणून आपयतले. अशें ती देवाच्या पुताचे आवय म्हणले सत प्रगट जाता. मरये थंय जावं स गर्भ संभव पवित्रत्म्या वरवीं आणि परमोन्नतीची सकत तिचेर सावळी घाल्ल्या वरवीं म्हणले भुडव्याची उतरां स्पश्ट करतात. आईचे सुवार्थेंत मोरयेन उलयल्ली वाक्यां दोनूच पयल्यान हे घडचे कशें म्हणून ती एक सवाल करता. शेवटी ती देवा कुशेक आपली कबलात दिता. हेर सगळें उलोवणे भुडव्याचेंच. मोरी आयकुणूच गेली. मोरी मात्र गर्भेस्त आसा न्हय, आईचे सुवार्थेचो अर्थय गर्भेस्त आसा म्हणयेत. आज गाब्रियल बुडव्याक आमी आमचे माईक दवरूंक जाय. ताणें उलयल्ले मोरये परी आमी आयकूंक जाय. ताणें उलयल्ले आमकां व्हडल्यान आयकून स्पश्ट जावंक जाय. देवाचो पूत मनीस जावपाची रीत कारण विवरण तोच दिता. बुडव्याक चीत दिवन आयकल्ल्यांक एक गजाल स्पश्ट जाता म्हणून मोरयेचे कबलातीचे जापींत देवाक आमची जापी मिसळल्या.